Hello and welcome back to Ingoa News. In response to the growing concern over job preferences being given to candidates from Maharashtra and other states, a local resident has issued an intimation letter to the local elected body, urging immediate intervention to ensure that the Goan youth are prioritized for employment at Manohar International Airport in Mopa. The letter warns that if no action is taken within 7 days, a Dharna Andolan will be held outside the premises of VP Kasirvane, followed by the further action. साखळी एरियातल्या बिचोली एरियातल्या जे बशी भरून धरून येतात ते लोक पेडणेकार बिचोले साखळे शिफ्ट झाले काय कितें हो म्हाका प्रश्न झाला पडलेलो आसा आणि त्याच्यान आता आमकां इन्व्हेस्टिगेशन करचें पडलेलें येला कदाचित पेडणेकार अजून साखळे बी रावले आसतले बी जाल्यार ते थंयच्यान त्यांची व्यवस्था जर केली जाल्यार ते मातशे सीएमान हय ते सीएमान क्लियर करपाचे एट द सेम टायम ह्या बांदा परिसरांतल्यान जे लोक येतात ते पेडणेकार वचून बांद्या रावले काय कितें हो एक प्रश्न जाता आणि ह्या सरकार पेडणेकाराच्या बाबतीत इतले उदासीन कित्याक जे म्हाका कळना शेती आहा बागायती आहा ती सगळी नष्ट झाली आहा ती वयली माती लोबर सगळे येऊन साधारण मीटरभर असे आमच्या बागायतीत भरलेले आहात ते साफ करपाचे सोडून आमचे झाडा बिडा सगळी बाद केली आहा नाल खोपडी बी सगळे बाद झाले आहात गव्हर्मेंटान त्यांचे लक्ष घालून आमच्या लोकांचे मातशी जागो शेती साफ करून दिवची अशी मी गव्हर्मेंटाकडे विनंती करता त्यांच्यानी मातसो लक्ष घालचो इतकेच त्यांच्याकडे मागतात जो अन्याय जाता हो गव्हर्मेंटान आजून सगळ्या गावांक पंचायतीक सगळ्या हे करून विश्वासात घेऊन जो अन्याय जाता हो सॉल्व करचो आणि ग्रामस्थांची जी गावांत जी पहिली घाण येता आणि सगळी ती अजून तिचे कोण दाद घेयना ती सगळं पाणी सोडला ते आमच्या जीवनदायिनी जे पाणी सोडला म्हणजे रॉयल्टी हा पण ती 25% रॉयल्टी जर 100% मेळटा तिथे 25% लँड युजरांक सध्या दिवपाची रॉयल्टी सांगता कित्याक सांगता तर आज पर्यंत एक 5 वर्षांक जर आमदार जो कोण खासदार निवडलो जाल्यार तो लाईफ टाईम जो पेन्शन असता तेका त्याची जमीन वचना आम्ही लोक त्याला निवडून दिता आणि त्याच्यावर तो पेन्शन खाता पगार खाता गाडीचे पेट्रोल सगळे त्याच्या फ्री असतात पण आमची कायमची जमीन तुम्ही जी घेतात पण त्याका आमकां रॉयल्टी म्हणून मंथली इयरली न्हू मंथली दिवची आणि आता जो आमचा सीएम आहे गोयचो तो सांगता ना जे बॉम्बे असतात लोक त्यांचे पैसे उरले म्हणता जाल्यार हय आम्ही त्यांची लेटर येता की कोण तरी घेता कोणाचे तरी तुम्ही नावान काढता डायरेक्ट ती खंयच्या आधारावर काढता ती तुम्ही त्याची चौकशी करची आणि जे आहात ते आता चार भाव असत तर तुमचे पैसे ते पावनात तुम्ही सांगता टिबलींग दिल्यात चौकशी दिल्या काय ना सगळी 105 रुपया टोटल जाता टिबलींग म्हणतात 105 रुपया टोटल जाता लोकांचे पैसे 40,000 म्हण 11,000 असे पैसे येले आणि लेटरां दिली ती 11,000, 15,000, 17,000 ते काय खातले भीतर आणि ॲडव्होकेट करून तुमचं प्रूफ कसे करतले ते ॲडव्होकेटांचे पैसे तितकेच जातात ते प्रूफ करता म्हणून सर तिथून गव्हर्मेंटान ते पैसे देऊक जाय न्हू जाल्यार ती हे करची त्यांच्यानी आणि आयज हे सरपंच हे पंचायती किती करता म्हणून आयज हांव स्टार्ट करता ते पंचायतीतल्यान हे आंदोलन चालू करतलो प्रत्येक ह्या पंचायतीत आंदोलन करतलो फक्त तुम्ही एनओसी काढून देतात फक्त तुमची आमची मेजोरिटी आहात म्हणतात आणि तुम्ही सायनी मारता आणि त्यांना जाय जाय तसे एनओसी देतात जर तुमकां हिंमत आहा हे 4-5 पंचायतींनी जर त्यांच्यानी हिंमत आहात तर त्यांच्यानी हे करून दाखवपाची की हे एअरपोर्ट आहात अजूनही सांगता लिगली जाऊ ना माझी स्वतःची जमीन जी केली आहात ते जमनी त्यांच्यानी भितर दौरलेली आहे माझा वाट दौरूंक ना त्यांच्यानी जमनी माझा एक पैसो देऊ ना आयज हो सरकार हा एक बारीक शेतकरी म्हाका असो रडयता तो